तर चला बघूयात या आठवड्यात मराठी सिनेसृष्टीमध्ये काय काय घडामोडी घडल्या. कलर्स मराठीवरील प्रीतीचा वनवावरी पेटला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते हे कळल्यावरती प्रेक्षकांनी त्यांची नाराजी सोशल मीडियावरून दाखवली. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधला रोहित माने याने स्वतःचं घर घेतलं आहे आणि हीच बातमी त्यांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना कळवली. त्याच्या या सोशल मीडिया पोस्टवर त्याच्या चाहत्यांबरोबरच त्याच्या मित्रांनीसुद्धा त्याला शुभेच्छा दिल्या. नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटातील अशोक सराफ यांचा लुक रिव्हील झाला आणि ते आता लालू कंडक्टरच्या भूमिकेत दिसणार नसून TC म्हणजेच तिकीट कंडक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत हे सुद्धा कळलं. त्याचबरोबर या चित्रपटाची रिलीज डेटसुद्धा रिव्हील करण्यात आली आणि ती आहे 20 सप्टेंबर 2024. आणि धर्मवीर 2 मुक्काम पोस्टर ठाणे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट पार पडला आणि या इव्हेंटला मराठी आणि बॉलिवूडमधल्या अनेक मातब्बर कलाकारांनी हजेरी लावली.